शहरातील शाहू महाराज रुग्णालयात चक्क लहान बाळांना रक्तवाढी करता एक्सपायरी संपलेल्या औषधींचा साठा करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही औषध महापालिकेच्या संबंधित असल्याची माहिती देखील समोर आली आहे। सविस्तर वृत्त असे की शाहू महाराज रुग्णालयाच्या आवारात छुप्या पद्धतीनं संशयास्पद खोके घेऊन जात असताना 2 ते 3 इसम दिसून आले। रविवार बघून काहीतरी वस्तू एका ट्रकमधून रुग्णालयात नेत असल्याचे लक्षात आल्यानंतर कैलास जाधव, संजय निंबाळकर, इम्रान खान, भुऱ्या विस्ती यांच्यासह काही मित्रांना हा प्रकार लक्षात आला। नंतर काहींनी त्यामध्ये शहानिशा करायचे ठरवले, मात्र वस्तू ठेवत असलेल्या ठिकाणी चक्क एक्सपायरी औषधांची साठेमारी करताना आढळून आले आहेत। काही औषधी या तरुणांनी तपासून पाहिल्या, मात्र यामध्ये औषधाची एक्सपायरी संपली असताना साठेमारी होते कशी हा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला। मात्र काही कर्मचाऱ्यांनी तो रूम बंद करून त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला आहे। मात्र ती औषध लहान मुलांच्या रक्तवाढीसाठी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एक्सपायरी डेट चे एक्सपायरी डेट आहे त्याच्यात विषय असा आहे की यांना अधिकार तोडी दिला आणि त्यांचा कर्मचारी सांगतोय की बा यांच्याकडे शासनाने काल पाठवले, त्या कर्मचारी पळून गेल्याच्या मग मी आल्यानंतर हे कर्मचाऱ्यांनी हे पळून गेले सगळे, बाकीचे उरलेले बॉक्स होते त्यांनी ते याच्यात लपवून दिले ते बाथरूम मध्ये। कुठे लपवले? बाथरूम मध्ये लपवले। कोणत्या बाथरूम मध्ये लपवले? त्यांनी सांगितलं, त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं बरं मला की आम्ही बाथरूम मध्ये ठेवून दिले। बाथरूम मध्ये ठेवून दिले आणि पहिले ते इथं आलं होतं एक्सपायरी डेट ची औषधी आम्ही पूर्ण शूटिंग वगैरे सगळं केलेली त्यांची। अच्छा, तेव्हा होते सगळं सगळं होतं सगळं होतं आणि मग ते कशासाठी आलं होतं? लोकांना देण्यासाठी आणलं होतं का ते लहान मुलांचे? काल आले म्हटलं शासनाने पाठवले म्हणजे लोकांना देण्यासाठी झाले, याच्यात बाटल्या काय बे। बरं, बाटल्या गेल्या कुठं? 10 बाटल्या म्हणजे ते कोणत्या कोणत्या उपचारासाठी कोणत्या तरी पेशंटला दिले? अच्छा, तुम्ही लोक लहान मुलांच्या जीवाशी खेळ करता येईल। बर, कोणतं हॉस्पिटल आहे? छत्रपती शाहू महाराज रुग्णालय। अच्छा, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय। बर, या प्रकरणी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली नाही अथवा एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळी पाहणी केलेली नाही। कोरोनाच्या आपत्ती काळात अधिकाऱ्यांना हाय अलर्ट असताना मात्र अधिकाऱ्यांनी फिरकून देखील पाहिले नसल्याची परिस्थिती आहे। संबंधित तरुण हे तक्रार करण्यासाठी पोलिसात गेले असता त्यांना अन्न औषध विभागाकडे तक्रार करण्याचे सांगण्यात आले आहे। 2 ते 3 तास त्यांना ताटकळत ठेवण्यात आले। या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे। परत मी कैलास जाधव, मी आलो इथे औषधी चेक केली तर मला एक्सपायरी डेटची औषधी सापडली। त्यांना विचारलं मी, त्यांच्या कर्मचाऱ्याला त्यांनी सांगितलं की आम्हाला शासनाने काल ही औषधी इथं पाठवलेली आहे। त्याच्यानंतर त्यांच्या मॅडम आल्या, त्या म्हणतात की नाही 8 दिवसापूर्वी ठीक आहे, 8 दिवसापर्यंत आलेली असली तरी ती औषधी एक्सपायरीची, कारण की त्यांना डिस्पोजल करायची परमिशन 25 दिवसाची असते फक्त। अच्छा, ती केलेली नाही त्यांनी आणि त्यांचा कर्मचारी सांगतो की बा आमच्याकडे काल आली झालं ठीक आहे। मी इथून मनपा आयुक्त उपायुक्तांना फोन केला, संतोष वावडे साहेबांना, ते म्हणतात आमच्याकडे चारणी आहे, सतीश पवारांकडे चार्ज आहे, त्यांनी काही नंबर दिला नाही मला। बरं, स्थानिक नगरसेवकांना फोन केला, एकाही नगरसेवकांनी माझा फोन रिसीव्ह केलेला नाही। शहराच्या अजून कोणाकोणाला लोकप्रतिनिधींना फोन केला? नाही, फक्त स्थानिक नगरसेवकांनाच फोन केला। बाकी स्थानिक नगरसेवक कोण? स्थानिक नगर नितीन भाऊलड्डा। अच्छा, काय म्हटलं ते? नाही, त्यांनी रिसिव्ह केला नाही त्यांनी फोन, साखतो फोन लागाय। म्हणजे आता निराव लोन साहेबांना फोन केला, राहुल साहेब म्हणे मी 10-15 मिनिटात पोहोचतो। ठीक आहे।